नमस्कार, मी सत्यशोधक रघुनाथ डोक, सामाजिक कार्यकर्ता पुणे. आज लोक राजा छत्रपती शाहू महाराज यांचं 98वा स्मृती दिन साजरा होत आहे. हा स्मृती दिन घरीच साजरा होत असताना छत्रपती शाहू महाराजांनी आजपर्यंत लोकहितासाठी खूप कामं केलेली आहेत. जाती निर्मूलन, बहुजनांसाठी मोफत वसतिगृह, स्त्रियांसाठी पुनर्विवाह, विधवा विवाह, त्याच पद्धतीनं सत्यशोधक विवाह, यासाठी बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे. आणि मला महाराष्ट्र शासनाला एक या निमित्ताने विनंती करायची आहे की नुकतंच 4 मे रोजी जे दारू विक्रीला पुन्हा परवानगी दिली, त्यामुळे आपण पाहत आहोत की मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी उसळलेली दिसत आहे. हे लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की पुन्हा लॉकडाऊन संपेपर्यंत हा दारू विक्रीचा व्यवसाय बंद करण्यात यावा. जर बंद नाही केलं तर ग्रामीण भागामध्ये हातभट्टीवाल्यांचा सुळसुळाट होऊ शकतो. आणि आजपर्यंत जे लॉकडाऊनच्या काळामध्ये जे सहकार्य मिळालं होतं ते यापुढे सहकार्य मिळू शकत नाही. पोलीस यंत्रणाला नाहक त्रास वाढेल, अशा विविध गोष्टी घडू शकतात. सोलापूर, नाशिक, औरंगाबाद येथील जिल्हाधिकारींनी लॉकडाऊन संपेपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाच्या अंडर 2005 नियमानुसार दारू विक्री बंद ठेवलेली आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभर लॉकडाऊन संपेपर्यंत किमान दारू विक्री बंद करावी. सत्य की जय हो, जय ज्योती, जय क्रांती, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असून.